मग मी माझ्या पोट्याला गावराने शिकवतो, माझी बायको इंग्लिश शिकवते, त्याच्यात एक कॉकटेल झालं. तुम्हाला सांगितलं आता एक दिवस मी वळदेवरून मांडवेले माझ्या गावले वावरात चाललो होतो. आता मी वावरात जात असताना माझ्या बायकोने घेतला काच खाली, त्या पोट्याला दिसली असं म्हैस. तर माझी बायको म्हणते बेटा दिस इज मपेल, ए बया मसाल वय म्हणलं ते. हे म्हणते ना बया टोंगे. अरे बरोबर आहे ना. मार दिल्ली रे परीक्षा पे चर्चा, नीटचा पेपर फुटला उस पे चर्चा कोण लेगा. अरे बरोबर आहे ना. परीक्षा पे चर्चा घेतली तू ना, आणि ज्याची डिग्री डुप्लिकेट आहे ती परीक्षा पे चर्चा घेतली साली. त्याची डिग्री हो परीक्षा पे चर्चा, ज्याची डिग्री बोगस आहे. किती खतरनाक आहे. आणि इकडं आपल्याला शिटा पडल्या तर गुलाबजामूनसाठी एक स्कीम आणली, लाडकी बहिणा. आणि बहिणाच्या विरोधात तिथं लढला. लाडकी बायको योजना पाहिजे होत, लाडकी बहिणा काय लिहिले, लाडकं बायको योजना चालू होती. याच भाषेत क्लासेस गेले. खूप लोक मला कमेंट्स मध्ये शिवा देतील, मी ते कमेंट वाचत नाही आणि उत्तर भी देत नाही. एवढा वेळच नाही आपल्याला कोणाकोणाला उत्तर देत कसं. तू तुझं काम कर, मी माझं काम करतो. म्हणजे माझ्या मन सांगते का मी चांगलं करून राहिलो संपला विषय. स्वतःच्या मनाला एक वेळ विचारायचं, आपण चांगलं करत आहे का वाईट. दिवसभरात नाही किती चांगलं काम करतो एवढं स्वतःच्या मनाला विचारा, तुमचं मन उत्तर सांगा. मग म्हणून ओरिजिनॅलिटी बदलू नका, आहे तसे राहा. मग मी माझ्या पोट्याला गावराने शिकवतो, माझी बायको इंग्लिश शिकवते, त्याच्यात एक कॉकटेल झालं. तुम्हाला सांगितलं आता एक दिवस मी वळदेवरून मांडवेले माझ्या गावले वावरात चाललो होतो. आता मी वावरात जात असताना माझ्या बायकोने घेतला काच खाली, त्या पोट्याला दिसली असं म्हैस. तर माझी बायको म्हणते बेटा दिस इज बपेल, ए बया मसाल वय म्हणलं ते. त्याला काही सांगत नको जाऊ बपेलो फपेलो, हे सांगते लेख मी सांगतो तंगडा. आता एक दिवस एक दीड दोन वर्षाचं होतो मी, असं क्ला असं घर आहे असं ऑफिस आहे, मी ऑफिसमध्ये माझे काम करू. बेटा सीझर घे म्हणे, म्हणलं कोणाचं करायचं आहे, कारण मला सीझर एकच माहित होतं, ढरकण कापणे लेकरू बाहेर काढणे. आणि सीझर कैची ले म्हणते हे माहीतच नव्हतो. आपला पहिलेच इंग्लिशचा सत्यनाश आहे. म्हणजे तुम्ही विचार करा, इंग्लिश थोडंफार आलं पाहिजे, जास्त इंग्लिशची गरज यूपीएससीला बी नाही आहे. म्हणजे जे कलेक्टर बनते त्याला बी एवढं इंग्लिश नाही आहे, पासिंग आउटसाठी पाहिजे बस तेवढंच पाहिजे. म्हणून ज्या ज्या लोकांना असं वाटते का आपला पोरगा डॉक्टरच झाला पाहिजे, आपला पोरगा इंजिनियरच झाला पाहिजे, म्हणजे बाजूचा बाल्या त्याचा बैल आला तुझ्या कोणाला साल्या, हा तुला अभ्यास नाही केला. नाही आला पहिला नंबर एकाच असेल, दोघांचे कशी इंग्लिश. अरे एकाच असेल ना. म्हणजे तुमचा पोरगा कमजोर आहे असं समजू नका. आणि ज्या ज्या लोकांना असं वाटते का आपल्या पोरानं आयुष्यात काहीच नाही केलं, तुमचा पोरगा आयुष्यात नक्की काही करत. गरज नाही आहे का प्रत्येकानं डॉक्टर झालं पाहिजे, डॉक्टरची गरज आहे. तो डॉक्टर डॉक्टर केलं जाईल ना, जाऊ द्या त्याला. काही काही लोक आहे नीट कर नीट राय, जास्त काही करत नाही, पांढरे शर्ट घालायचे लोकांचे ऑपरेशन करायचे चूप. काही लोक इंजिनियर बनवते आपल्या पुराने, काही लोक डॉक्टर बनवते. पण मग काही लोकांना पर्सेंटेज कमी भेटते, तर त्याच्या माय बापाला वाटते माया पुराचा सत्कार नाही झाला. तिथं सत्कार होऊन राहिले, काही पुराचा सत्कार नाही होणार पर्सेंटेज कमी असल्यामुळे, त्याने का करायचं. तर तुम्हाला सांगतो तुमच्या गावाचा पोरगा नीट होऊ द्या, डॉक्टर होऊ द्या, त्याचं एखादं मोठं हॉस्पिटल हॉस्पिटल राहील, किंवा तो जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक म्हणजे जिल्ह्याचा मोठा डॉक्टर राहील. पण एखादं पोट्ट कुतून 52% पास झालं होतं त्याचा सोबती, तर ते पोट्ट कुतून ग्रॅज्युएट होते. आणि कुतून ग्रॅज्युएट झाल्यावर यूपीएससीची तयारी करते, एमपीएससीची तयारी करते. जर ते यूपीएससी पास झालं आणि कलेक्टर झालं तर ते मीटिंग बोलावते सगळ्या अधिकाऱ्यांची. आणि अध्यक्ष कोण, कलेक्टर. तेव्हा 52% वाले आणि डॉक्टर 95% त्याच्यासमोर बसून राहिले, ऑर्डर फॉलो करायला. कोणाचे 52% वाले आम्ही उभा ठेवते, लेट आला तर डॉक्टर लिहि जिल्हा शल्य चिकित्सकाने त्याला उभा राहाय काऊन लेट आला. आणि तुमच्या गावात कार्यक्रम असाल आणि तुमच्या गावातून एखादा पोरगा एल टी ओ झाला, पर्सेंटेज पाहिजे लेखाले 48 दहाव्या वर्गात, 12वीत पाहिजे कुठून भेटले लेखाले 55, हे एल टी ओ झाला अभ्यास करून,
तुमच्या गावातलं डॉक्टर बरोबर आलं, त्या एल टी ओले वरतं बसवते खुर्चीवर अध्यक्षाच्या, म्हणजे डॉक्टर खालतं बसून जायचं. म्हणजे ज्या ज्या पोरायला असं वाटतं का म्हणजे कमी मार्क भेटले आणि आपल्या क्लासमधल्या पोरं काही आपल्या समोर चालले, तर त्या सगळ्याच्या थोपकळ्यात मला ती एक चांगली पद्धत आहे स्पर्धा परीक्षा. म्हणजे ज्याने जमलं नाही त्यांनी तिकडं जगा. आणि प्रत्येक क्षेत्र चांगला आहे. कोणी उद्योजक व्हा, 24 तास खिशात पैसे राहते भाऊ, 24 तास. माझ्या घरी किराणा दुकान होतं, मला माहिती आहे ना, माझ्या बुड्याचे दोन्ही खिसे असे भरून राहत 500 नोटा आहे. बुडा ऐके नाही ठीक आहे. सोपती आला आहे का दहा बायकिष्णा ऐका का 10,000 अगेना घेऊन जा तिकावर देतो लगेच एका झटक्या धंदे. अना पगारवाल्या माणसाचा पगार 1 तारखेला पगार होते, 10 तारखेला ठणठण गोपाला काहीच नाही. दुधा दुधावाल्याचे दे, पेपरवाल्याचे दे, किराणावाल्याचे दे, याचे दे, त्याचे दे, विषय खाता. म्हणून एखादा चांगला बिझनेस करायचा आणि मराठी पोरांना करायला पाहिजे. कारण सारे लोक सांगाल शिक बरोबर आहे शिक, पण खाली तर धान्य लागते ना. नुसतं शिकून लंगलंग फिरत आहे कुठली, आणि सरकार म्हणते पोकळे तया, हे म्हणते ना बयाटोंडे. अरे बरोबर आहे ना, मा दिलेले परीक्षा पे चर्चा, आणि नीटचा पेपर फुटला उस पे चर्चा कोण लेंगा का. अरे बरोबर आहे ना, परीक्षा पे चर्चा घेतली तू ना, आणि ज्याची डिग्री डुप्लिकेट आहे ते परीक्षा पे चर्चा घेते साली, त्याचे डिग्री हो परीक्षा पे चर्चा, ज्याची डिग्री बोगस आहे. आणि तो पोरायला सांगते का पहिले परीक्षेत कठीण वाले प्रश्न सोडवायचे. अरे तुला दिल्ली नाही, अरे कोणता मास्तर सांगाल का पहिले कठीण सोडवायचे, पहिले का सांगाल सोपे सोडवा, कोणी सांगाल. ज्याने दिले नाही त्याने का भिंड पळेंजी. मग म्हणून जे लोक समाजासाठी शिकून कार्य करत त्यांचं नाव इतिहासात नोंदल्या जाईल. कर्मयोगी गाडगे महाराज एकही वर्ग शिकले नाही, पण नाव काय चार आहे माहित आहे का, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युनिव्हर्सिटी 7वा वर्ग पास. कोणाला नाव आहे युनिव्हर्सिटीला नाव आहे कर्मयोगी गाडगे महाराज अमरावती युनिव्हर्सिटी. का केलं माणसानं, काहीच नाही केलं. आताचे संत चार्टर्ड प्लेन फिरते फिरते ना, आपल्याला सांगते लोक कराचा नाही. तो स्वतः किती लोभी राहते ठीक आहे. म्हणजे संतांची डेफिनेशन पहा, हे दोन संत पाहायचे, संत एकनाथ महाराज ज्ञानेश्वर माऊली, हे संतांच्या डेफिनेशन मध्ये, हे आताचे आहे. आणि तो या अमरावतीत आलता एक संत मागव, या बायका त्याच्या मागव लोटोऱ्यासारख्या, आणि बायका आपल्याच हा ओबीसीच्या आपल्याच, ह्याच रिकाम टोवे आहे ना, काम धरलेच नाही ना, एसीचे नाही जात, त्या थोडशा सुधरले आहे. डॉक्टर आंबेडकरांनी त्याच्या डोक्यात घातलाय थोडस भूत, हे लक्षात ठेवा. पोथ्या वाचून या देशात आयएएस आयपीएस होत येत नाही, मला टीका नाही करायची आहे, पण त्याच्यासाठी पुस्तकच वाचायला लागत ठीक आहे. आणि त्याने मार्केटिंग करून ठेवलाय का, तू गुरुवार कर हळदी कुंकू लाव आणि सोया धनीले बोलाव, सोया पोत्या वाच, त्यांचे पुस्तकं खपून राहिले. किती मोठं नेटवर्क मार्केटिंग आहे भाऊ, एकीचे सोळ्या लगेच, सोळ्याच्या सोया गुणीला सोळ्या, धंदा किती मोठा आहे का नाही. आपल्याला पूजा सांगते, त्यांच्या घरी पूजा नाही करत, ते करते का. हे आता पाहा ना देशाचे पंतप्रधान, मग हिंदू का म्हणे माय मिलीत टाकलं केलं का, तुम्ही करा. अरे लोकाले जेव्हा मले हिंदू धर्म सांगत आहेत, माझ्या हिंदू धर्माचा अभिमान आहे मले. म्हणून आपल्या पोरांना पुस्तकं वाचा, पुस्तकं वाचून मोठं होता येते. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे स्टुडंट बनायचं नाही, आणि व्हॉट्सअपवर आलेल्या मेसेजवर अजिबात विश्वास ठेवायचा नाही, तो खरा आहे का खोटा आहे हे पाळतायल्याशिवाय शेअर करायचा नाही. समजलं का, हे आपल्या पोरांना समजून सांगा. आणि शिक्षण, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणते शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो शिकेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आणि आता मला कोणते फोन करते, सर ते जिल्हा परिषदची ग्रामसेवकाची परीक्षा झाली, रिझल्ट आला नाही सर, काही बोला ठेका घेतलाय का म्या,
मेला उद्या करा मास्तर कोण बोलन तुम्ही बाजू तू कवा बोलशील झाल्या बरं ते शिकून त्या डिग्रीचा काही फायदा ए शिक्षण हे डिग्री घ्यासाठी नाही शिक्षण हे नोकरी मिळवण्यासाठी नाही शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे म्हणजे त्यावर अन्याय झाला अत्याचार झाला तुला आवाज उचलला पाहिजे व्यवस्थेच्या विरोधात याच्यासाठी शिक्षण आहे शिक्षण हे अन्याय अत्याचाराच्या विरोधात आवाज उचलण्याचं हत्यार आहे हे लक्षात ठेवला कराय मास्तर किती दिवस जगन बे आणि किती दिवस तुमची बाजू उचलान तुम्हाला उचलता आली पाहिजे जर शिकून तुला आवाज तुले उचलता येत नसल तर डिग्रीची पुंगळी कर आणि जिथं घालायची आहे तिथं घाल काय त्या डिग्रीचा फायदा नाही मग तुले उचलता आला पाहिजे अरे मग शिकून का फायदा काहीसाठी शिक्षण घेतलं तुला का तुले साधा तक्रार अर्ज नाही लिहित आहे तुले मुख्यमंत्र्याला निवेदन नाही लिहित आहे त्यावर अन्याय झाला तर तू आमदार खातऱ्याची इथे जाऊन बोलू नाही शकत नाही 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 मला काही केलं तर मर ना मग तुला का खाणार आहे का साले मी एवढा बोलतो किती बोललो असं जी मी काय केलं मध्ये मी तर वाटच पाहून राहिलो माझ्या घरी एखादी इडी फिडीची धाडे आहे टाकाव वाटच पाहून राहिलो आहे ना टाकाव का सापडणार आहे माझ्या घरी फाटकी भोगदार राहिली अंडरवेअर टाकाव ना आहे ना अरे शेतकरी कष्टकरी या बेरोजगार युवकाच्या विरोधात बोलायला पाहिजे नीटची परीक्षेचा पेपर फुटला आमच्या देशाचा पंतप्रधान चर्चा घ्यायला त्यामुळे संसदेत अरे काही थोडासा मोठा प्रश्न आहे का हा लाखो पोरायचं भवितव्य आहे भवितव्याशी खेळून राहिले तुम्ही त्या पोरायचं आणि तुम्ही चीफ मिनिस्टर बोलून काय राहिले तुम्हाला माहित आहे जे जे इथं ओबीसी एससी एसटी व्हीजेएनटी आहे आपले पोरं जाते फॉरेन मध्ये शिकायला यायसाठी गव्हर्नमेंट स्कॉलरशिप देते आता का बदमाश केली माहित आहे का ह्या देवेंद्रानं यांना बदमाश बना केली का हे पहिले 55% वर ग्रॅज्युएशनले असन तर त्याला पीएचडी करायले की काय पोस्ट ग्रॅज्युएशन करायले फॉरेन मध्ये शिकायला जात आहे किती पर्सेंट असेल तर 55 आता तो म्हणते डिग्रीत 75 पाहिजे त्याच्या बापाला भेटते का डिग्रीत 75 साले म्हणजे गेलोच नाही पाहिजे ना आपलं पोट ओबीसी एससी एसटी बहुजनाचं पोट नाही गेलं पाहिजे पुन्हा क्रायटेरिया पहिले एका कुटुंबातले दोन पोरं जाता येत होते आता एकच केलं का केलं आता आपले पोरं फॉरेनले शिकले पाहिजे याच्यासाठी स्कॉलरशिप होती ते बंद तिथं शिकायची फी हॉस्टेलची फी सरकारवर आहे आता म्हणते तुम्हाला जर पोस्ट ग्रॅज्युएट करायचं आहे 30 लाख आणि पीएचडी करायचे 24 लाख याच्यावरचा खर्च येईल तुम्ही 5 बनता किती खतरनाक आहे आणि इकडं आपल्याला शिटा पडल्या तर गुलाबजामूनसाठी एक स्कीम आणली लाडकी बहिणा आणि बहिणाच्या विरोधात तिथं लढला लाडकी बायको योजना पाहिजे होतं लाडकी बहिणा काय लाडको बायको योजना बहिणाच्या विरोधात उभा राहिला तो डिक्लेअर का करून राहिला कोणती स्कीम लाडकी बहिणा आपले पोरं असे अभ्यासू बनले पाहिजे ते पेपर वाचला पाहिजे का गव्हर्नमेंट करून राहिला आपल्याला कोणत्या स्कीम आहे आपले पोरं कसे पुरत आहे हे पोरायला समजलं पाहिजे हे आता आपले पोरं नीट गीट मध्ये लागणार आहे हे नीट गीटची जी परीक्षा आहे ना याच्यासाठी महाज्योती ओबीसी साठी काम करते सारथी मराठासाठी काम करते टायटी नावाची संस्था आहे एसटी शेड्यूल ट्राईबसाठी काम करते एससी साठी बाल्टी नावाची संस्था आहे इथं स्पर्धा परीक्षा पोलीस भरती ग्रामसेवक तलाठीच्या परीक्षा नीटच्या परीक्षेचे पैसे भरावे लागते आपल्याला 40-50 हजार फी आहे 1.5-1.5 लाख फी आहे याचे सगळे क्लास गव्हर्नमेंट पैसे भरते तुम्हाला माहित आहे मग तुम्ही ओबीसी आहे तर महाज्योतीचं ऍप डाउनलोड करा तुम्ही एसटी आहे तर ठीक आहे तुम्ही टायटीचं ऍप डाउनलोड करा तुम्ही व्हीजेएनटी आहे तर महाज्योती ओबीसी व्हीजेएनटी साठी महाज्योती आहे तुम्ही मराठा आहे तर सारथीचं ऍप डाऊनलोड करा त्याच्यावर स्कीम येते अप्लाय करायला लावा द्यायला लावा ते परीक्षा आपल्या पुरायला फुकट पैसे 1 रुपया नाही भरायला लागले पण आपल्याला सांगण कोणी माहितच नाही फॉर्म भरणे परीक्षा देणे डायरेक्ट गव्हर्नमेंट पैसे देते आपले मग हे जे स्कीम सांगितली तुम्हाला आपले पोरं बोलले पाहिजे हे महत्वाची गोष्ट आहे.